मी निकिता वागदे स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. शेर शिवाजी संघटनेने कृषी दिनी केला शेतकऱ्यांचा सत्कार. हरित क्रांती दिनाच्या शुभ मुहूर्तावर 1.5 लाख वृक्षारोपणांचे लक्षांक. आता बातम्या सविस्तररित्या. भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अशी मोठमोठी विधाने समाजात शेतकऱ्यांविषयी वापरली जाते. मात्र नेहमी कर्जाच्या डोंगराखाली जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य कधी उमगले? हे सामाजिक चित्र बदलले पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीबाबत नवनवीन तंत्रज्ञान युक्त माहिती मिळायला हवी. या उद्देशाने दिनांक 1 जुलैला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी शेतकरी कृतज्ञता पर्व अंतर्गत कृषी दिनाला शेर शिवाजी युवा संघ व वन आय टी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन काटोल तालुक्यातील येनवा शिवाऱ्यात शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. भारत हा कृषीप्रधान देश असून तरीही या जगामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यावर फार अन्यायाची परिस्थिती आहे. हवालदिल असा शेतकरी त्याच्या मालाला अजूनही भाव नाही. म्हणून आजच्या दिवशी शेतकरी सन्मान दिवसाच्या दिवशी 1 जुलैला आपण काटोल तालुक्यातील येनवा गावातील काही शेतकऱ्यांचा सत्कार या बांधावरच या शेताच्या बांधावरच आपण घेतलेला आहे. खरं पाहिलं तर या सन्मानाने शेतकऱ्याला एक ऊर्जा प्राप्त व्हावी आणि त्याने खरंच एका दाण्यातून 100 दाणे उत्पादन करावं यासाठीच या शाबासकी हा सन्मान हा आपल्या या शेतकऱ्यांचा आहे. हा शेतकऱ्यांचा सन्मान करावा तेवढा कमीच आहे. कारण की दिवस रात्र अहोरात्र हा शेतकरी घामात घाम गाळत असतो तरीही त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. बाजारपेठमध्ये शासनातर्फे अनेकदा तुरीचं म्हणा किंवा ऊसाचं म्हणा किंवा अनेक मालाचा त्याला प्रॉब्लेम येत आहेत. ऑनलाईन मध्ये शेतकरी हा ऑफलाईन झालेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळावा, त्याला कर्जबाजारी होण्यापासून रोकावं, त्याला बी बियाण्यासाठी कर्ज प्राप्त व्हावं अशी परिस्थिती सरकारने करून द्यावी. फक्त घोषणा न देता यथोचित त्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अजूनही कोणी पोहोचलेलं नाही. हीच आजच्या दिवशी मला सांगावं असं वाटते. शेतकरी हा खरंच जगाचा पोशिंदा आहे, त्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. कोंढाळी वन परिक्षेत्रातील 55 हेक्टर मध्ये वृक्षारोपणाच्या प्रक्रियेला प्रारंभ. नागपूर वन विभागाच्या कोंढाळी वन परिक्षेत्रात 1 जुलै हरित क्रांती दिवसाच्या मुहूर्तावर वन विभागाच्या 55 हेक्टर आर जागेवर 1.5 लाख वृक्ष लागवडींच्या लक्षांकानुसार वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.